नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या साधुग्राम मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने अशा प्रकारच्या बंद बाबत घेतले होते आणि दंडही लावले, त्यामुळे तरी सुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता. आणि या बंद सर्वसामान्य माणसांसाठी कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे अंमलबजावणी राज्य सरकार करेल. एवढं करण्याचा अधिकार नाही असं कोर्ट म्हणतो. अंमलबजावणी पालन सरकार करेल. जळगाव दुर्घटना घडली पालन चर्चा झालेली आहे. आपली जी काही या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कोऑर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे, त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला. लाडकी बहीण योजनेसाठी ज्या गर्दी होतीये, महिला काही ठिकाणी बेशुद्ध झाल्या नंदुरबार मध्ये, आपल्याकडे काय सूचना आहेत का? असं आहे की याच्यामध्ये गर्दी कमीत कमी व्हावी, म्हणजे चांगला नीट सुनियोजित कार्यक्रम व्हावा, पण कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये असा प्रयत्न आमचा असतो. या मेळाव्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत यांसह जिल्हाभरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.